विषय इंग्रजी या विषयाची दोन हजार एकोणीसमधील प्रश्नपत्रिका यामधील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास आपण आजच्या या सेशनमध्ये करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजचा सेशन सेक्शन वन थर्ड लँग्वेज याच्यामध्ये पंचवीस प्रश्न एकूण असतील या पंचवीस प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण या असतील या परीक्षेसाठी पाहूया आपण इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन वन अँड टू ही सूचना जी आहे ती प्रश्न क्रमांक एक आणि दोनसाठी आहे रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स खालील पॅसेज वाचा आणि योग्य ती उत्तरे द्या लुक ॲट युअर पाम अँड स्पेशली द टिप ऑफ युअर फिंगर्स क्लोजली तुमचा हात पहा विशेषतः हाताची बोटं पहा यू विल सी द लाईन्स ऑन युअर फिंगर्स वेन इट इज प्रिंटेड ऑन द पेपर ज्यावेळेस तुम्ही ती हाताची बोटं पेपरवरती उमटवता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यावरती छोट्या छोट्या लाईन्स दिसतील इट इज युअर फिंगर प्रिंट्स तीच तुमची फिंगर प्रिंट आहे इच पर्सन्स फिंगर प्रिंट इज यु प्रत्येक व्यक्तीची फिंगर प्रिंट ही अद्वितीय असते एकमेव असते देअर आर मिलियन्स ऑफ पीपल इन द वर्ल्ड बट ईच पर्सन हॅज डिफरंट फिंगरप्रिंट कित्येक लोक या जगामध्ये आहेत प्रत्येक लोक प्रत्येक व्यक्तीचे जे हाताचे ठसे आहेत ते वेगवेगळे आहेत इजंट अमेझिंग आश्चर्य आहे ना हेच अ चीट कॅन कॉपी युअर हँड रायटिंग ऑन युअर ऑर युअर सिग्नेचर एखादी तुमची हँडरायटिंग कॉपी होईल किंवा तुमची सहीचा नमुना कोणीही तयार करेल परंतु बट ही काँट कॉपी युअर फिंगर प्रिंट्स परंतु तुमचे जे हाताचे ठसे आहेत ते कुणीही कॉपी करू शकत नाही त्याची डुप्लिकेट तयार करू शकत नाही इट बिलॉग्स टू यू अलोन ती फक्त आणि फक्त तुमचीच असते इवन पोलिस कॅन यूज देम टू कॅच थ्यूज अँड क्रिमिनल्स पोलीससुद्धा चोर आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी याचा वापर करतात व्हॉट अदर थिंग्स कॅन यू थिंक ऑफ दॅट आर युनिक टू इच पर्सन अजून कोणत्या हो? गोष्टी अशा आहेत की त्या प्रत्येक व्यक्तीकडे अद्वितीय आहेत त्या कुणाकडेच नाही आहेत आता याच्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आपण पाहूया क्वेश्चन वन पहा चूज द करेक्ट ऑप्शन खालील योग्य पर्याय निवडा म्हणून त्यांनी सांगितलेला आहे चिट कांट कॉपी युअर डॅश डॅश चीट कांट, -कांट म्हटलं आहे करू शकत नाही आपण चीट करू शकत नाही कॉपी करू शकत नाही काय कॉपी करू शकत नाही ऑप्शन बघा कोणते आहेत ते याच्यामध्ये आहे, या आहे पहिला ऑप्शन आहे पाम पाम म्हणजे तळ हाता हाताचा तळवा हँडरायटिंग हँडरायटिंग कॉपी करू शकतो फिंगर प्रिंट्स आणि सिग्नेचर याच्यापैकी पहा जर आपला पॅसेज जर पाहिला तर फिंगर प्रिंट्सबद्दल आहे कित्येक कॉपी करू शकत नाही हँडरायटिंग कॉपी होईल सिग्नेचर कॉपी होईल परंतु फिंगर प्रिंट्स कॉपी होणार नाही याचं उत्तर असेल नंबर थ्री फिंगर प्रिंट्स ओके क्वेश्चन टू दिस पॅसेज इज अबाउट पर्सन्स कशाबद्दल आहे हा पॅसेज फिंगर प्रिंट्स फुटप्रिंट पेपर प्रिंट कलर प्रिंट हे जे आहेत याच्यापैकी फिंगर प्रिंट्सबद्दल हा पॅरेग्राफ आहे म्हणून याचं उत्तर आहे नंबर क्वेश्चन थ्री टू फाईव याच्यामध्ये काय म्हटलं बघा रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स खालील पॅसेज वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या इथे एक पॅसेज दिलेला आहे तो आपण वाचून घेऊया कार्वर वॉन्टेड टू हेल्प द पुअर फार्मर्स हू हॅड स्मॉल फार्म्स इन अल्बामा अल्बामा भागामध्ये असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांसाठी ज्यांना छोटी छोटी शेती आहे त्यांच्यासाठी कारवर हा खूप मदत करत होता

बट कॉटन मेड द सॉइल पुअर परंतु त्या कॉटनचा एक आ, तोटा असा होता की त्याच्यामुळं जमिनीची प्रत खालावत होत होती किंवा जमीन खराब होत होती कारवर टोल देम टू ग्रो क्रॉप्स लाईक पीनट्स अँड बीन्स मग कारवरने त्यांना सांगितलं की तुम्ही कोणती पिकं लावा पीनट्स अँड बीन्स तुम्ही पिकं लावा भुईमुग आणि इतर शेंगावर्गीय जी पिकं आहेत ती लावा म्हणून त्यांना सांगितली दीज क्रॉप्स मेड द सॉइल रिच अगेन आणि मग ह्या पिकांमुळे जमिनीचा जो पथ होता तो आणखीन सुधारला द फार्मर्स गॉट व्हेरी गुड क्रॉप्स फार्मरला खूप चांगलं पीक मिळालं इन फॅक्ट द क्रॉप्स वेअर सो गुड दॅट द फार्मर्स डिड नॉट नो व्हॉट टू डू विथ सो मच ऑफ देम ते पीक एवढं चांगलं आलं की लोकांना इतकं उत्पादन झालं की लोकांना शेतकऱ्यांना कळेना की नेमकं आता त्या पिकाचं काय करायचं बट कार्वर बिगॅन टू लुक फॉर लुकिंग त्या पिकांपासून वेगवेगळे उपयोग काय होतील ते पाहायला चालू केलं फ्रॉम पीनट्स त्या शेंगावर्गीय पिकांपासून ही मेड शुगर कार्वरनं काय काय बनवलं बघा शुगर इंक बुट पॉलिश कलर सोप ॲज मेनी ॲज थ्री हंड्रेड थिंग्ज त्या पीनट्सपासून कारवरनं जवळपास तीनशे वस्तू तयार केल्या फ्रॉम स्वीट पोटॅटो ही मेड एट थिंग्ज जे स्वीट uh, पोटॅटो आहे आपण त्याला पोटॅटो म्हणजे रताळे ही मेड ही मेड एट थिंग्ज फ्रॉम स्वीट पोटॅटो रताळ्यापासून त्याने आठ वस्तू तयार केल्या सुन देज क्रॉप्स वेअर इन ग्रेट डिमांड अँड द फार्मर्स वेअर हॅपी आणि मग परत एकदा या पिकांना जास्त मागणी झाली आणि लोक शेतकरी जे होते three, ते आनंदी झाले यावरचे काही प्रश्न आहेत आपण ते पाहूया क्वेश्चन नंबर थ्री फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर अल्टरनेटिव्ह खाली पर्याय आहेत त्यापैकी निवडा म्हणता येत ते डॅश डॅश मेड सॉइल पुअर कशामुळे जमिनीचा प्रत खालावला होता नट्स पीनट्स बीन्स कॉटन आणि स्वीट पोटॅटो तर यापैकी पॅसेजमध्ये आहे कॉटन कॉटनमुळे जमिनीचा प्रत खालावली क्वेश्चन नंबर फोर वॉट डीड कार्वर शो द फार्मर्स कार्वरनं फार्मर्सला काय दाखवलं पर्याय आपण पाहूया टू ग्रो क्रॉप्स लाईक पीनट्स अँड बीन्स टू लुक फॉर न्यू क्रॉप्स टू बिकम हॅपी हाऊ टू गेट गुड क्रॉप्स यापैकी सर्वात योग्य पर्याय आहे हाऊ टू गेट गुड क्रॉप्स चांगलं पीक कसं घ्यावं हे कारवारनं दाखवलं होतं त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह हाऊ डीड हाऊ मेनी थिंग्स कारवर मेड फ्रॉम स्वीट पोटॅटो किती वस्तू त्यानं स्वीट पोटॅटोपासून बनवल्या या ठिकाणी उत्तर आहे स्वीट पोटॅटो मेड एट थिंग्स परंतु पर्यायामध्ये कोणत्याच पर्यायामध्ये आठ हे उत्तर नाही आहे ओके okay. पुढील प्रश्न आपण पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स आहे चूज द अपोजिट मिनिंग वर्ड फ्रॉर द फॉलोइंग वर्ड्स खालील जे शब्द दिलेले आहेत अंडरलाईन केलेला त्याला विरुद्ध अर्थाचा शब्द शोधा म्हणतायत अपोजिट मिनिंग ब्रेव अँड स्ट्रॉंग याला अपोजिट शब्द शोधायचा आहे हर्क्युलस वॉज अँड स्ट्रॉंग बट हिज एनिमी वॉज डॅश डॅश म्हणजे ब्रेवला अपोजिट असेल बघा पर्याय बघा डेडली अँड डिफिकल्ट डेडली म्हणजे भयानक डिफिकल्ट म्हणजे अवघड हे दोन्ही पर्याय ह्याला योग्य नाही आहेत ब्रेवला आणि याच्यासाठी खालील पर्याय पहा डेडली अँड डिफिकल्ट डेडली आणि ब्रेव हे दोन्ही पर्याय याच्यासाठी विरुद्धार्थाचे शब्द नाहीत ओके okay. दुसरा पर्याय आपण पाहूया स्ट्रेंथ अँड बिग ब्रेव आणि स्ट्रेंथ स्ट्रॉंग आणि बिग हे अपोजिट वर्ड्स नाही आहेत ओके नंबर थ्री टिमिड ब्रेव अँड टिमिड हे विरुद्धार्थी पर्याय होऊ शकतो स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान वीक म्हणजे अशक्त ओके नंबर फोर थीन अँड काइंड थीन म्हणजे सडपातळ काइंड म्हणजे दयाळू म्हणजे जर विचार केला तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे ओके okay. क्वेश्चन नंबर सेवन चूज द टू करेक्ट अल्टरनेटिव्स टू फॉर्म द मीनिंगफुल वर्ड्स अँड कंप्लीट द वेब खाली वेब डायग्राम दिलेला आहे त्याच्या सेंटरला एक शब्द आहे त्याच्या रिलेटेड तुम्हाला बाकीचे शब्द लिहायचे आहेत आय हा शब्द दिलेला आहे आय लॅश भुवई आपण पापणी असं आपण म्हणू शकतो बॉल आय बॉल इथं पर्याय दिलेले आहेत बघा पर्याय आपण पाहूया पर्याय कोणते आहेत ते लीड पर्याय कोणते आहेत ते आपण पाहूया लीड ग्रे ब्रो अँड लीड हे पर्याय दिलेले आहेत या ठिकाणी तर आय लीड आय लीड आपण म्हणू शकतो आय लीड, 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 लीड। हा एक पर्याय बरोबर आहे आणि आय ब्रो आय ब्रो हा पर्याय एक बरोबर आहे हे दोन पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत क्वेश्चन एट आपण पाहूया क्वेश्चन एट रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली खाली जी माहिती दिलेली आहे ती नीट वाचा चूज द स्पेसिफिक वर्ड दॅट इज डिस्क्राइब्ड इन द क्ल्यू योग्य पर्याय कोणता आहे ते निवडा असं त्यांनी सांगितलेलं आहे ओके okay. आता यामध्ये यामध्ये आपण वाचून घेऊया इन्फॉर्मेशन मेनी पीपल बिलीव अनेक लोक विश्वास ठेवतात कशावरती दॅट इफ अ कॅट क्रॉसेस युअर पाथ जेव्हा रस्ता तुम्हाला रस्त्याला तुमची तुम्हाला एखादी मांजर आडवी जाते देन युअर वर्क विल नॉट बी डन मग त्यावेळेस तुमचं काम होत नाही मेनी टाइम्स पीपल बिलीव इन थिंग्स विच आर नॉट रिअली लॉजिकल ऑर रिजनेबल कित्येक वेळेस लोक असा विश्वास ठेवतात की जी वस्तू तार्किक किंवा अकारणाने होते त्याच्यावरती लोक विश्वास ठेवतात इट इज कॉल्ड या सर्व गोष्टीला काय म्हणतात जी गोष्ट तार्किक नसते ज्या गोष्टीला कारण नसतं ती घडते परंतु त्याच्यावरती लोक विश्वास ठेवतात या गोष्टींना काय म्हणतात पहा इथं पर्याय दिलेले आहेत ट्रस्ट याला विश्वास म्हणतात का फॅक्ट वस्तुस्थिती म्हणतात का फॅन्टसी काल्पनिकता म्हणतात का सुपरस्टिशन अंधश्रद्धा म्हणतात का यापैकी योग्य पर्याय जो आहे तो आहे सुपरस्टिशन अंधश्रद्धा सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा क्वेश्चन नंबर ए नाईन आपण पाहूया चूज टू करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू ऑइल आता ऑइलशी रिलेटेड असणारे शब्द तुम्हाला याच्यामधून शोधायचे आहेत ऑप्शन काय दिलेत त्यांनी बघा राईस ब्रान राईस ब्रान एक ऑप्शन दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा आहे आलमंड आलमंड बदाम तो एक ऑप्शन दिलेला आहे सिसेम सिसेम एक ऑइलचाच प्रकार आहे ते एक दिलेला आहे त्यांनी आणि ऑलिव्ह हा एक प्रकार दिलेला आहे याच्यापैकी जर आपण ही जर डायग्राम जर पाहिली हा जर आ, नक पाहिलं तर याच्यामध्ये ऑलिव्ह हा शब्द तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल ऑलिव्ह ओ एल आय व्ही ऑलिव्ह आणि सिसेम ह्या या ठिकाणी हा सेम हा शब्द पाहायला तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्हाला पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर असेल ओके क्वेश्चन टेन क्वेश्चन टेन आपण पाहूया चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाईन वर्ब खालील वाक्यामध्ये जे वर्ब दिलेलं आहे त्याचा योग्य पर्याय निवडा लीलावती वॉज फॉन्ड ऑफ फ्लावर्स लीलावतीला फुलं खूप आवडायची शी लव्ज लवजला अंडरलाईन केलेलं आहे टू वॉच द लवली लोटस दॅट स्टूड स्ट्रेट इन द वॉटर आता लीलावतीला जी फुलं पाहायला आवडायची त्यातली त्यात जे कमळ आहे जे पाण्यामध्ये उभं आहेत ते पाहायला आवडायचं आता विद्यार्थ्यांना इथं जर ऑप्शन जर बघितले तर लवड लव विल लव लविंग म्हणजे इथं काळाचा प्रकार आहे परंतु वाक्याकडे पाहिलं असताना वॉज आलेलं आहे वॉज म्हणजे भूतकाळी आपल्याला त्यासाठी या लवज याला पर्याय म्हणून भूतकाळी रूप निवडायचं आहे आणि भूतकाळी रूप फक्त याच्यामध्ये ईडी प्रत्यय असणारं लवट हे आहे म्हणून पर्याय क्रमांक एक याचं उत्तर आहे याच्यामध्ये अकरावा प्रश्न पाहू

तसेच उभे इथंसुद्धा आहे या ठिकाणी आहे म्हणजे तुम्हाला एकच लेटर या पर्यायापैकी कोणत्याही एकच लेटर तुम्हाला या ठिकाणी ठेवायचं आहे जर विचार केला बी ए म्हणजे ए ऑप्शन हा सर्वात योग्य आहे बी ए बाजरा जो जे ओ डब्ल्यू ए आर ज्वार म्हणजे ज्वारी डब्ल्यू एच ई ए टी फीट म्हणजे गहू हा पर्याय योग्य आहे ओके नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन नंबर ट्वेल्व फरिदा स्पोक विथ हिज फ्रेंड्स अबाउट सेलिब्रेशन ऑफ सायन्स डे इन स्कूल फरीदा तिच्या मित्रांशी मैत्रिणींशी सायन्स डे स्कूलमध्ये साजरा करण्याबद्दल बोलली अदर <coughs> फ्रेंड्स एक्सप्रेस द व्ह्यूज uh, मित्रांनी मैत्रिणींनी त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या चूज वन करेक्ट ऑप्शन एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आता या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत फाय नॉट का नाही आपण असं करू शकत ट्रू ज्यावेळेस तिनं सायन्स डे साजरा करण्यासाठी सांगितलं त्यावेळेस सर्वांनी होकार दिला असणार आहे ट्रू हो आहे करा आपण करायला पाहिजे लेट्स डू हो चला करूया यू आर राईट right, तुझं बरोबर आहे आपण सायन्स डे साजरा केला पाहिजे फाय नॉट का नाही करायचा म्हणजेच काय तर या पर्यायापैकी खालचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे डिसॲग्री विथ फरीदाज ओपिनियन सर्वजण डिसॲग्री होते का <coughs> म्हणजे नको होतं का सगळ्यांना तर असं काही नव्हतं सर्वांना ते करायचं होतं ॲग्री ॲग्रीड विथ फरीदाज ओपिनियन सर्वांना मान्य होतं फरीदाचं मत त्याच्यानंतर आहे अँग्री ऑन हर ते त्याच्यावर चिडलेले होते शोड सॉरो दुःख दर्शवलं तर यापैकी योग्य पर्याय जो आहे तो आहे पर्याय क्रमांक दोन ॲग्रीड विथ फरिदाज ओपिनियन सर्वांना फरिदाचं ओपिनियन जे मत होतं ते मान्य होतं फाईंड द ऑड सेंटेन्स आउट चूज वन अल्टरनेटिव्ह खालील गटात न बसणारं वाक्य निवडायचं आहे खालच्या पर्यायापैकी जर खालचे पर्याय जर तुम्ही व्यवस्थित पाहिले तर प्रत्येक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे प्रत्येक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला हे लक्षात येईल परंतु क्वेश्चन नंबर व सेंटेन्स नंबर वन जे आहे सेंटेन्स नंबर वन त्यामध्ये इन्स हाऊट चूज वन अल्टरनेटिव्ह खाली uh, गटात न बसणारं वाक्य तुम्हाला निवडायचं आहे एक पर्याय निवडायचं आहे खालचे जर uh, पर्यायाचे वाक्य पाहिले तर प्रत्येक प्रश्नाच्या प्रत्येक वाक्याच्या शेवटी एक प्रश्नचिन्ह आहे परंतु पहिलं सेंटेन्स जे आहे त्याच्यामध्ये uh, उद्गार चिन्ह आहे एक्समेटिव्ह मार्क आहे म्हणजे ऑड सेंटेन्स हे नंबर वन आहे ओके क्वेश्चन नंबर फोर्टीन आपण पाहूया चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह खालील पर्याय योग्य पर्याय निवडा क्रिस्तिना फेल द कूल वेट सँड ख्रिस्तिनाला थंड ओल्सर वाळू कुठं कुठं जाणवली हर फिट अँड रिलॅक्स्ड तिच्या पायाखाली जाणवली आणि तिला बरं वाटलं आता याच्यापैकी दिलेल्या पर्यायापैकी योग्य शब्द तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे बिहाइंड बिहाइंड हर फिट पायाच्या पाठीमागे इन हर फिट पायामध्ये इन टू हर फिट पायाच्या मध्ये बिनित पायाच्या खाली म्हणजे जर पर्यायांचा विचार केला तर बिनित हा पर्याय योग्य आहे क्वेश्चन नंबर फिफ्टीन चूज वन करेक्ट कंजंक्शन टू जॉईंट सेंटेन्स वाक्य जोडण्यासाठी एक शब्द तुम्हाला वापरायचा आहे शी स्टॉप्ड रनिंग तिनं पळायचं थांबली शी वॉज टायर्ड ती पळायची थांबली कारण ती, ती कंटाळली होती कारण बिकॉज म्हणजे जर ऑप्शन जर बघितले बट परंतु अँड आणि बिकॉज कारण इफ जर म्हणजे बिकॉज हा पर्याय योग्य आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टीन चूज वन करेक्ट अल्टरनेटिव योग्य पर्याय निवडा म्हणता येत ते ही डॅश डॅश मूड टू सी द इल मॅन लेइंग हेल्पलेस बाय द साईड ऑफ रोड हे वाक्य आहे या वाक्यामध्ये आपण जर पाहिलं तर काळाचं वाक्य येईल या काळाच्या वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तो तिथं गेला होता म्हणजे भूतकाळी रूप वापरता येईल वील हे भविष्यकाळी रूप आहे कॅन हे पण भविष्यकाळी रूप आहे वेअर वेअर हे अनेक वचनी भूतकाळी रूप आहे uh, परंतु वॉज हे भूतकाळी रूप आहे ही वॉज मूड हे पर्याय दोन नंबरचा पर्याय योग्य आहे त्यानंतर सेवन्टीन आयडेंटिफाय द टेन्स इन द फॉलोविंग सेंटेन्स चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह खाली वाक्य दिलेलं आहे या वाक्यामध्ये uh, पाहू आपण वाक्य कोणतं येते द बॉल हॅड रंग अंडरलाईन केलेले दोन शब्द आहेत हॅड रंग फेन आय रिच टू स्कूल मी ज्यावेळेस तिथं पोचलो त्यावेळेस शाळेत पोचायच्या अगोदर बेल वाजलेली होती हॅड रंग म्हणजे या ठिकाणी ज हॅड प्लस रंग म्हणजे फी थ्री रंग म्हणजे फी थ्री वापरलेला आहे क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे आणि त्याच्या अगोदर हॅड वापरलेला आहे म्हणजे जर हा हा जर फॉर्म्युला पाहिला तुम्ही तर तो फॉर्म्युला फक्त परफेक्ट पास्टेनचा येऊ शकतो म्हणजे ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर याचं उत्तर आहे ओके नंबर एटीन क्वेश्चन नंबर एटीन चूज वन करेक्ट अल्टरनेटिव विच हॅव सिमिलर मीनिंग इन द सेंटेन्स गिवन खालील पर्याय वाक्य दिलेलं आहे त्याला योग्य अर्थाचा शब्द कोणता योग्य अर्थाचं वाक्य कोणतं त्याच्याशी जुळणारं वाक्य कोणतं हे आपल्याला शोधायचं आहे द प्राईम मिनिस्टर इज गोईंग टू व्हिजिट ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक इज गोईंग टू व्हिजिट आता यालाच जवळपास सारख्या अर्थाचं वाक्य तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे द प्राईम मिनिस्टर विल व्हिजिट भे भेट देऊ शकतात इथं मेन वाक्यामध्ये इज गोईंग भेट देणार आहेत पुढच्या आठवड्यामध्ये असं आहे अर्थ विल व्हिजिट ते व्हिजिट देऊ शकतात नेक्स्ट वीकमध्ये पहिलं वाक्यामध्ये याचा अर्थ होऊ शकतो कुड व्हिजिट भेट देऊ शकतात इथं शक्यता वर्तवलेली आहे पॉसिबिलिटी मस्ट व्हिजिट त्यांनी भेट द्यायलाच पाहिजे मे व्हिजिट इथं पण शक्यता आहे परंतु पुढच्या आठवड्यात ते भेटच देणार आहेत भेट द्यायला जाणार आहेत विल विझिट हे वाक्यबरोबर आहे पर्याय क्रमांक एक विल विजिट आ, हे हा पर्याय बरोबर आहे नंबर नाईन्टीन क्वेश्चन नंबर नाईन्टीन कम्प्लीट द सेंटेन्स यूजिंग करेक्ट अल्टरनेटिव्ह खालचं वाक्य पूर्ण करा सुनील आस्कड हॉट कॅन वी डू व्हॉट कॅन वी डू हे डायरेक्ट स्पीचमधील वाक्य इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला करायचं आहे सुनील आस्कड व्हॉट आता हॉट त्यांनी दिलेला आहे जर पर्याय जर पाहिले दे कॅन डू दे कॅन दे कुड डू वी कॅन डू वी कुड डू जर पाहिलं पाहिलं वाक्य भूतकाळ कुड वापरणार आहोत आपण पासून दे वापरणार आहोत म्हणजे पर्याय क्रमांक दोन याच्यासाठी योग्य उत्तर आहे ओके क्वेश्चन नंबर ट्वेंटी चूज करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडा खाली आ, एक पॅरेग्राफ दिलेला आहे बघा डिअर सोल्जर्स प्रिय सैनिक युअर सॅक्रिफाईज टू सो मच टू कीप आवर कंट्री सेफ तुमचं बलिदान हे आपल्या देशाला सु, सुरक्षित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे थँक यू फॉर युअर ब्रेव्हरी तुमच्या शौर्याला सलाम थँक यू फॉर युअर डेडिकेशन अँड युअर सर्विस टू आवर कंट्री धन्यवाद तुमचं जे समर्पण आहे त्याग आहे किंवा देशसेवा आहे त्याच्याबद्दल तुमचे आभार यू ऑल आर आवर हिरोज तुम्ही आमचे हिरो आहात वन्स अगेन थँक यू टू ऑल परत एकदा तुम्हा सर्वांचे आभार आता क्वेश्चन काय बघा व्हॉट इज दिस नोट इज ऑल अबाऊट ही वरील जी नोट आहे ती कशाबद्दल आहे पर्याय काय आहेत बघा इन्व्हिटेशन निमंत्रण आहे परमिशन परवानगी आहे थँक्स गिविंग आहे आभार आहे रिक्वेस्ट विनंती आहे तर यापैकी थँक्स गिविंग आभार आपण व्यक्त करतो आहे त्यांच्या सैनिकाबद्दल त्याच्याबद्दलचा हा मेसेज आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन फॉर्म द सेंटेन्स ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन खाली शब्द दिलेले आहेत त्या शब्दापासून तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री तयार करायची आहे सुपरलेटिव्ह डिग्री कोणते शब्द आहेत ते बघा द मोस्ट कोणते शब्द आहेत बघा द मोस्ट प्रिशियस गोल्ड मेटल याच्यापासून तुम्हाला सुपर लेटिव्ह डिग्री तयार करायची आहेत खालचे वाक्य पहा ऑप्शन उप, पहा ऑप्शनमध्ये बघा काय आहे uh, ते नंबर वन गोल्ड इज नॉट द मोस्ट प्रिशियस मेटल नॉट म्हटलंय आहे नकारार्थी म्हणजे हा पर्याय नाहीये हा पर्याय येणार नाही आहे ओके नंबर टू गोल्ड इज द मोस्ट प्रिशियस दॅन ऑदर मेटल मोस्ट प्रिशियस दॅन नंबर थ्री नो ऑदर गोल्ड इज मोस्ट प्रिशियस मेटल नो अदर गोल्ड म्हटलं आहे नो अदर गोल्ड म्हणजे हाही पर्याय येणार नाही आहे म्हणजे जर नंबर फोर बघा गोल्ड इज द मोस्ट प्रिशियस मेटल गोल्ड इज द मोस्ट प्रेशियस मेटल हा पर्याय सर्वात योग्य आहे पर्याय क्रमांक चार हा सर्वात योग्य आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू पाहूया आपण माय फ्रेंड लेफ्ट मी मेसेज माझ्या मित्रांनो मला एक संदेश सोडलेला आहे आय कांट गेस द मीनिंग ऑफ इट मला त्याचा अर्थ कॅन कॅनी तुम्हाला कळेल का पहा आहे त्यांनी पहा सन स्माइल्स फॉर यू ट्रीज डान्सेस फॉर यू बर्ड सिंग फॉर यू अँड इट इज बर्ड बर्थडे नोट फॉर यू आता याच्यामध्ये काय म्हटलंय बघा द नंबर फोर इन द मेसेज इंडिकेट्स काय म्हणताय नंबर फोर कशासाठी आलाय फोर म्हणजे फोर नंबर आलाय का चारसाठी आलाय का फॉर साठी आलाय का फॉर्च्यून नशीब आणि फॉरवर्ड म्हणजे पुढे करणे मग जर पर्यायांचा विचार केला तर फॉर म्हणजे च्यासाठी सन स्माइल्स फॉर यू तुझ्यासाठी फॉर म्हणजे तुझ्यासाठी म्हणजे ऑप्शन नंबर टू हे योग्य उत्तर आहे ट्वेंटी थ्री चूज टू ऑप्शन विच रिलेटेड विथ द गिव्हन स्लोगन खाली काही स्लोगन दिलेले आहेत काही घोषवाक्य दिलेले आहेत त्या घोषवाक्यावरून योग्य मेसेज कोणता त्याच्यासाठी दोन पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत खालची घोष वाक्य बघा बुक्स आर आवर फ्रेंड्स पुस्तकाबद्दलचा संदेश आहे पुस्तक हे आपले मित्र आहेत रीड लीड सक्सीड वाचा आणि पुढे यशस्वी व्हा पुस्तकाबद्दलचाच हा संदेश आहे टुडे अ रीडर टुमारो अ लीडर आजचा वाचक हा उद्याचा नेता आहे बुक्स ट्रेन युअर माइंड अँड हेल्प यू टू बी काइंड पुस्तकं हे तुमच्या मनाला नियंत्रित ठेवतात आणि तुम्हाला दयाळू बनवतात आता खाली काय पर्याय आहेत बघा त्याच्यातले दोन पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत वरील जे घोषवाक्य दिलेले आहे इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग बुक्स पुस्तकांचं वाचनाचं महत्त्व आहे वेज ऑफ काइंडनेस दयाळपोनाचं महत्त्व सांगितलेलं आहे कीज टू सक्सेस यशाचा मार्ग सांगितलेला आहे बेनिफिट्स ऑफ रीडिंग बुक्स पुस्तक वाचनाचे फायदे सांगितले आहेत या सर्वांचा जर विचार केला या या सर्वांचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार हे अतिशय जवळचे उत्तर आहेत क्वेश्चन नंबर फोर ट्वेंटी फोर रीड द कॉन्वर्सेशन बिटवीन द लायब्रियन अँड द स्टुडंट खाली एक संभाषण आहे लायब्रियन आणि स्टुडंटचं चूज करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट इट त्यापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत खाली दिलेले स्टुडंट कॅन यू डॅश डॅश मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी लायब्रियन सॉरी इट इज डॅश डॅश टू सम वन दोन पर्याय आहेत पहा पर्याय क्रमांक एक सी कॅन यू सी हा पर्याय बसतो काही इथं सी मी द ऑक्सफर्ड डिक्शनरी नाही बसत आहे कॅन यू लँड तुम्ही मला उसणे देऊ शकता का लँड म्हणजे उसणे देणे ई एन डी लँड म्हणजे उसणे देणे मला ऑक्सफर्ड डिक्शनरी देऊ शकतात का स्टुडंटनं विचारलं त्यावेळेस लायब्रेरियन म्हणतो सॉरी इट इज ब्रॉड टू सम वन ते कुणीतरी ब्रॉट ब्रिंग म्हणजे आणणे ब्रॉट म्हणजे आणलेलं आहे म्हणजे हाही पर्याय इथं बसत नाही सेल म्हणजे विकणे एक्सपेन्सिव्ह म्हणजे महागडे लँड अँड इशू पहा जर या पर्यायाचा जर विचार केला नंबर फोर लँड कॅन यू लेंड मी आपण याच्या अगोदर लँड ठेवलेलं होतं लँड मी तुम्ही मला ती ऑक्सफर्ड डिक्शनरी देऊ शकताय का इट इज सॉरी लायब्ररीयन म्हणतो इट इज इश्यूड ती कुणाला तरी इशूड केलेली आहे इशूड केलेली आहे म्हणजे दिलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे याचं योग्य उत्तर आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह शेवटचा प्रश्न आहे फाईंड द ऑड बलून फ्रॉम द फॉलोईंग खाली काय बलून दिलेलं आहेत त्याच्यातला ऑड बलून कोणता आहे पहा बलून स्विमर म्हणजे पोहणारा स्कूबा डायवर म्हणजे पाण्याशी संबंधित आहे पाणबुडी जी असते त्याला स्कूबा डायव्हर म्हणतात पा पाण्यामध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन डुबकी मारतात ॲस्ट्रॉनॉट ॲस्ट्रॉनॉट म्हणजे अंतरावीर सेलर सेलर म्हणजे नाविक आता सगळ्यांचा जर विचार केला सगळ्या याचा तर फक्त ॲस्ट्रॉनॉट हा वेगळा पर्याय येतो आहे बाकी सर्व पाण्याशी संबंधित येत आहेत म्हणजे जर खालील पर्यायापैकी ॲस्ट्रॉनॉट हा ऑड आहे हा बोलून ऑड आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री हे उत्तर आहे